लोकसहभागानं सर्वांच्या प्रयत्नांनी आणि देशाप्रती आपल्या कर्तव्यपालनानं प्रजासत्ताक बलवान करण्याचे प्रयत्न आपण निरंतर करत राहिले पाहिजेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारित झालेल्या या मन की बात कार्यक्रमाची सांगता केली भरडधान्याबाबत प्रसार आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या पुण्यातल्या शर्मिला ओसवाल यांच्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये कौतुक केलं भरडधान्यामुळे नैसर्गिक पद्धतीने प्रथिनं मिळत असून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याकरता शर्मिला ओसवाल यांनी स्टार्टअप सुरू केला आहे केंद्र सरकारच्या रफ्तार योजनेअंतर्गत त्यांना पंचवीस लाखांचे अनुदान घेऊन त्यांनी देशातल्या महाराष्ट्र कर्नाटक गुजरात छत्तीसगड राजस्थानमधल्या भरडधान्याचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून भरडधान्यातून पास्ता चिप्स बिस्किटं नूडल्स अशी विविध उत्पादने तयार केली आहेत या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे सर्वात जास्त प्रमाणात मिलेटची उत्पादन क्षमता आहे आपल्या भारतामध्ये पाचशेपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत मिलेटचे की जे मिलेट पासून ज्याला आपण म्हणू शकतो की मिलेटचे नूडल्स मिलेटचे पास्ता मिलेटचे पॉपकॉर्न मिलेटचे चिप्स मिलेट पासून असे भरपूर व्हरायटी असलेले असे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स असे बनलेले आहेत जर आपण मार्केटमध्ये पाहिलं तर आपल्याला गुडमॉमचे प्रॉडक्ट्स बघायला मिळतील गुडमॉम म्हणजे यू डी एमओएम जर तुम्ही ऑनलाईन पाहिलं तर तुम्हाला बऱ्याचशा अशा व्हरायटी दिसतील या अनुषंगाने आपण आपल्या घरामध्ये मिलेट खाण्याचं चा चालू करू शकतो खरं तर आता मिड डे मील्स प्रोग्राम मध्ये जर आपण भात किंवा तांदूळ जो देतोय तांदळाची खिचडी जी देतोय त्याच्याऐवजी जर मिलेटची खिचडी दिली मिलेटची चिक्की दिली खरं तर इकॉनॉमिकल आहे हेल्दी आहे न्यूट्रिशस आहे तर मुलांची हेल्थ सुद्धा चांगली होईल त्यांना भरपूर न्यूट्रिशन मिळेल